काय म्हणतो? मी कंपनी मध्ये होतो, कुठल्या कंपनी मध्ये? नगरला. बर, कुठून बोलते तू? मी साहेब बीड जाय प्रॉपर, पण नगर मध्ये कंपनी. बर, काय जॉब करते तू? आयटीआय झालेला आहे कंपनी ते. बर बर, आयटी झाले काय? कुठे हो, झालं डिप्लोमा तुझं? शाहगाव. हो का? बर, काय झालं विषय बोल ना. आणि ते मग इंस्टावरती फॉलो आले, मी फॉलो केलं. इंस्टावरती फॉलो आल्यावर फॉलो केला, म्हणजे हो तुला फॉलो केल्यावर तू फॉलो बॅक दिला का? हो बर, पुढं. तिकडून हाय आल्याच्या नंतर मी पण इकडून हाय पाठवला. बर, हाय पाठवल्यानंतर तू पण हाय पाठवला मेसेज वरती, हो म्हणजे आणि समोरची कुठं फॉलो करणारी मुलगी होती का? हो मग ते म्हणजे अकाउंट मुलगीची होत. डीपी होती बरोबर, हो आणि नाव सुनीता होत. नाव सुनीता. बर, पुढं. आणि तिकडून मग व्हॉट्सअप नंबर आला आणि त्याच्यावरती मला कॉल आला. मी कॉल उचलला, मी वॉशरूमला गेलेलो होतो. बर, कॉल उचलला. तू नंबर दिला का त्या मेसेज वरती त्याला? तू नाही, तिकडून नंबर आला मला. त्यांचा नंबर आला, मग तू त्या नंबरला कॉल केला का? हो मग मी व्हॉट्सअपला ते हाय पाठव म्हणले, मग मी हाय पाठवलं, मग नंतर मला कॉल आला. बर, पुढं. मग कॉल आल्याच नंतर मी वॉशरूमला गेलेलो होतो. मी हिडो कॉल उचलला, ते तिने पूर्ण शरीर दाखवलं तिकडून. बर, त्यानंतर कट केला तिने. मग मला म्हणली व्हिडिओ डिलीट करायचा आहे, 15,000 रुपये दे नाही तो व्हायरल करेल. पाठवला 15,000 तू? हो मला म्हणू, पण मी पाठवले नाही त्याविषयी. 4 दिवस झाले 15,000 पाठवला, नंतर आणखी किती पाठवला? पाठवलंच नाही त्याविषयी. 4 दिवस झाले मी पाठवलं नाही, म्हणलं कर व्हायरल. हा, मग 2 दिवस काहीच नाही. मग आज पुन्हा दुपार 3 वाजता फोन आला परत. कोणाचा फोन आला त्यांचा? हो संदीप शर्मा बोलतोय म्हणले. सायबर याच्यातून दिल्लीवरून तुमचा तो युट्यूबला व्हिडिओ आलाय, तो डिलीट करायचा आहे, तुम्ही लवकर युट्यूब वाल्यांशी हे करा, संपर्क साधा. मग ते मला नंबर दिला, मी त्याच्यावर फोन लावला. ते मला म्हणले असं, मग म्हणले डिलीट करायचं, म्हणलं जमल. मला म्हणले 11,000 रुपये पाठव. बर, मग पहिल्यांदा पाठवले, ते म्हणले अजून ते डिलीट आहे ना, ते अजून 11 पाठवू. मग नंतर परत 11 पाठवले. बर, मग परत म्हणले अजून एक व्हिडिओ राहिला, त्याचे 21 पाठवू. मग म्हणले त्यातले 500-550 रुपये कट होतील आणि बाकीचे पैसे तुम्हाला रिटर्न देऊ. बर, आणि नंतर ते एक जण म्हणतोय अजून मेलच नाही आला. मेल आल्याच्या नंतर लगेच पैसे रिटर्न देतो. बर, त्या मग नंतर माझ्या लक्षात मग तुम्हाला कॉल केला मी. म्हणजे टोटल किती पैसे पाठवले त्यांना? 43,000. 43,000 रुपये पाठवलास मित्र. तुझे आई वडील काय करतात? शेती. शेती करतात. शेती करून तुला हे शिकासाठी, हे असले काम करण्यासाठी पाठवलेत पैसे का? शेती करून तुला जॉबला लावले, शिक्षण करून तुला शिक्षण आयटीआय, तुला जॉब डिप्लोमा केला, डिप्लोमा करून तू जॉब कुठं करतोय? नगर. प्रॉपर बीड जिल्ह्यात आहे का तू? हो. अरे मित्रा, ह्या वयात होत असते चुक, मान्य करतोय, पण चुकी तुझ्याकडून झाले नाही, तुझ्या अगोदर भरपूर मुलाकडून चुकी झालेली असे. तूच कॉल केला नाही, ह्याच्या तुझ्या अगोदर 100-200 कॉल आलेले असे फ्रॉड कॉल. ते 6 रॅकेट वाले हराम करते घेतले नसतात, ते नटराज प्रिन्सिपलच्या नावाला ते लेडीज फसवत, लेडीजला फसवतात. ते आपल्याकडचे नाहीत, युपी, बिहार, मध्य प्रदेश, दिल्लीमधून ते लोक काय करतात, आपल्या असे गरीब मुलांना, लेडीजना असं एड काढून ते फेसबुकवरती ऍड, युट्यूबवरती ऍड, इंस्टाग्रामवरती ऍड असं टाकून लोकांना एड बनवत असतात. त्यामध्ये तुम्ही बळी पडून बरोबर फसतात. अशा गोष्टीपासून खूप सतर्क पाहिजे मित्रा. मग ती तू थोडं तर विचार केला पाहिजे ना, यायला तुला नंबर पाठवते सुनीता नावाची मुलगी आणि तू त्याच. हॅलो, अशा गोष्टीमध्ये विचार केला पाहिजे रे मित्रा. हॅलो. हा बोला. काय टेन्शन घेऊ नको, होत असते चुक्यामध्ये, काय मनाला लावून घेऊ नको एवढं. आणि ह्याच्या पुढे जर त्यांचं कॉल वगैरे आलं ते काय तू नंबर त्यांचा कोणाकोणाचा नंबर आहे पहिला, कुठला नंबर आहे फसवले तुला? 3 नंबर येतो आतापर्यंत. पहिले युट्यूबच्या माध्यमातून फसवले तुला बरोबर. हो. तुला फालतू फालतू व्हिडिओ दाखवले त्यामध्ये त्या लेडीजनी बरोबर. हो. त्यामध्ये तू बळी पडलास. हो. असं नसते मित्रा, तुला असं जर करायचं आहे तर आई वडिलाला सांगायचं, लग्न करून घ्यायचं असेल तर, तुला वाटत असेल तर. हे असे मुद्दाम बळी बळी पडतात रे मित्रा. म्हणजे बळी पाडण्याचा अर्थ माझा म्हणजे
मुद्दाम उसाईक करतात समोरून, मुद्दाम हरामखोर लोक असतात, त्यांना काही इज्जतीचे ठावच नसतात. हे असेच की लोकांना येड्यात काढून पैसे कमवत असतात. ह्यामध्ये आपण सावधान राहायला पाहिजे ना, आपल्याला कळायला पाहिजे ह्यामध्ये. लावला का नाही फोन मग त्यांना? आता कोण कोण आहे त्याला फोन लावतो का तू? ते युट्यूबच्या माध्यमातून फसवून केलं त्याला. त्याचं नाव काय म्हणला? त्याचं रिया शर्मा नाव आहे. काय रिया शर्मा नावाने आहे का? ते फोन पे पैसे टाकायला होते मला गुगल पे वरती. हा, ते स्क्रीन शॉट आणि ते पण आहे त्यांचे. हा हा. आणि एक संदीप शर्मा नावाने एक येत होता, ते म्हणून मी पोलीस बोलतोय. यार ह्यांच्या बापाचे पोलीस शिवाजी देतो ना, तेवढं कमीच आहे. आई जवळ येत करत असतात. त्यांनी मला एक पत्र पाठवलं म्हणलं हे ह्याच्यातून कॉन्फरन्स बघू बघू त्यांना. तुमच्या आईला त्यांना धडा शिकवतो तुम्ही. त्यांच्या आईला माझी. हॅलो, शर्माजी बोल रहे का? अच्छा, कोणत्या डिपार्टमेंट से बात कर रहे आप? यूट्यूब से बात कर रहा हूँ. यूट्यूब से? कोई पोलीस डिपार्टमेंट से बात कर रहे? क्या हमारा भाई बोल रहा है ये? यूट्यूब से बात कर रहा हूँ सर. अच्छा, हे मित्र हेंत्र म्हणतात की यूट्यूब से बात बांधते तो बोलते नहीं. काय काय दुसरा हे नाही तुझ्याकडून पैसे घेतलेत का? हो. हॅलो शर्माजी. अच्छा, काय क्या काम करते आप? यूट्यूब के माध्यम से जॉब करते क्या? तेरा बाप बोल रो भाई चाला, तेरी भयन का भोसड़ा, तेरे हिजड़े जैसा पैसा कमाना चाले, झाटी है तेरी. हे साले हिजड़े जैसा पैसा कमाना चूतिया साला, ऐसे लोगों को उल्लू बना रहे साला, के तेरे बाप की कंपनी है गिरे हिजड़े तेरी भयन का चूतिया साला. ऐसा गरीब लोगों को तू सेक्स के सेक्स रैकेट के माध्यम से लोगों को उल्लू बना रहा है, तेरी माँ बहनों को. अरे झाटू तेरी माँ बहन को दिखा ना. अरे गाली नहीं, तेरा बाप बोल रहा हूँ, तू ऐसा लोगों को उल्लू बना रहा है तू. अरे तेरे माँ बहन को दिखा ना, तू ऐसे लोगों को तू उल्लू बना रहा है. तू तेरी माँ बहन को उल्लू बना रहा है ऐसा माँ बहन को. अरे हिजड़े जैसे तेरे पैसा, एक बात सुन, हिजड़े रहता है ना, हिजड़ा बिजड़े जितना मान सा मान से मान मान धन से पैसा कमाता है, तू तेरी माँ का पचने वाला है क्या? हाँ, अरे मैं क्या बोल रहा हूँ, वो पैसा तेरे को पचने वाला है क्या? अरे झाटिया, मैं तेरा बाप बोल रहा हूँ. मैं कौन बोल रहा हूँ ना, भैंसो साला टाइगर ग्रुप में था ना. झाटिया तेरे हिजड़े से पैसा खाना, तेरी माँ का बनाता है तेरे को. अरे पैसा पैसा तेरे को वो, अरे चूतिया, ए साला, ए हिजड़ा तेरी बहन का. तू ये मेरे को बात बता, तेरी माँ बहन को दिखाना ऐसा? अरे तेरी माँ बहन को दिखा, तेरी माँ बहन को दिखा को पैसा कमाना ऐसा? दिखाता क्या तू? नहीं दिखाता, कारण तेरी औकात नहीं है इसे, तेरी औकात नहीं ना दिखाने को. अरे झाटिया तेरी औकात नहीं इसलिए नहीं दिखा तेरी तेरी माँ बहन को. चूतिया साला हिजड़े ऐसा पैसा कमा साले, हिजड़े की हिजड़े की औलाद तेरी माँ कौन है रे? छिनाल छिनाल के भैंचोद साले, कौन है तेरा पार्टनर? हो रे ठेवला का देने? हम्म, असे हे आई घाले असतात रे मित्रा. तुला तुला अगोदरच मग सांगितलं की असे मादर चोदन हे मुद्दा ह्यांची औकात नसते त्यांची, कळलं का? मुद्दाम कोणी आपल्या पोलीस डिपार्टमेंटचे कपडे घालतात आणि मुद्दाम तुला बघ युट्यूबच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून, इंस्टाग्रामच्या माध्यमातून, असं ते व्हॉट्सअप कॉलिंगच्या माध्यमातून असं लोकांना गोरगरीब मुलांना असं वेड्यात करत असतात आणि त्यामध्ये तू फसतोस. तुझं एवढं शिक्षण झालं पण म्हणल्यावर तू फसलास रे मित्र, असं काय येड्यात रे का? शिक्षण तू शिक्षण झालंय, तुझं एवढं आय टी शिक्षण झालंय, जॉब पण करतोय तू. हां होय मित्र, झाले ना भाऊ, समजलं नाही मला त्यावेळेस गेले माझ्याकडून. काय म्हणतो? त्यावेळेस मला काही डोक्यात नाही आलो, गेले चुकी झाली ती. ऐकून घे, हे चुकी तुझ्याकडूनच नाही, महाराष्ट्रातील नव्हे तर पूर्ण भारतामध्ये जे भारतामधले जे युवा 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 पिढीचे पोरं आहेत ना, त्याच्याकडून असे चुकी होतात. मी समजून घेतो, पण काय कर माहिती आहे का, असे ऑनलाईनच्या माध्यमातून भरपूर फसवणूक होत असतात, त्यामध्ये सतर्क आणि सावधान राहत जा, लक्षात ठेवत जा. तू आय टी आय टी मध्ये का आय टी तुझा डिप्लोमा झालेला आहे आणि तू जॉब चांगलं करतोय, असल्या गोष्टी चुकी होतात मान्य करतो. हे बघ असे भडवे काय यांच्याकडून घाबरू नकोस, हे आपल्याकडचे नाही ते भडवे साले. आता 40,000 पाठवलं, तू किती पाठवलं? 40,000 पाठवलं ना, ह्याच्या पुढे 1 रुपये पण पाठवू नकोस. एक रुपये पाठवू नकोस, त्यांचा जरा फोन वगैरे आला ना डायरेक्ट ब्लॉक मध्ये टाकून दे सगळं. ते तुला कुठल्या कुठल्या नंबरवर फोन आले बघ, त्या नंबरनं डायरेक्ट ब्लॉक करून टाक त्यांना.
ते मला म्हणते 10 मिनिटांनी पाठवतो, सकाळी पाठवून उद्या। अरे तू आणखीन त्यांना पाठव म्हणेल ना, तुला वेळात काढेल त्याने, आणखीन काहीतरी बहाणा बनवून तुला वेळात काढून तुला आणखीन तुझ्याकडून पैसे आहे ते उचल करून ते काढून टाकेल। जेवढे नंबर तुला आले ना ते नंबर सगळे तू ते ब्लॉक करून टाक त्यांना। अरे तो पोलीस नाही रे, तुला कळते ना, तू शिक्षण झालंय तुझं, कळते ना तुला, ते ब्लॉक करून टाक त्यांचं, त्यांचा नंबर ब्लॉक करून टाक, ते पोलीस वगैरे कोणी नसतात, येड्यात काढतात ते, ऐकतोय का? तू फोन उचलत नाही म्हणतो ना तू, बघ बघू घेते का, बघ बघ। ए मित्र ऐकून गेले दादा, आता ह्याच्या पुढे काही त्यांचे फोन वगैरे उचलू नको, त्यांचा नंबर सगळे ब्लॉक करून टाक, त्यांचा फोन वगैरे आला ना हो डायरेक्ट ब्लॉक करून टाकायचं, काही सुद्धा करणार नाही, काही सुद्धा केस तुझं केस एक तुझ्या डोक्यावरचे केस सुद्धा वाकड करणार नाही, ऐकलं का? हो ते आपल्याकडचे लोक नसतात, ते बाहेर राज्याचे असतात, घाबरू नकोस, तुझं बिंदास तुझ्या तुझ्या जॉबवर लक्ष दे, आणि उगा चुकी चुकी होतात माणसाकडून, यामध्ये मान्य केलं पाहिजे थोडस, थोडं घाबरू नकोस, यामध्ये काय होत काहीच होत नसतं, एवढे 40 रुपये गेले मला तुझं आयुष्य गेलं का? मग काय नाही, जॉब पाहिजे तुला, चांगला स्ट्रगल कर, आणि ह्याच्या पुढे फक्त विचार कर, चांगलंच एका गोष्टीचं पोळ तुला चांगलाच पोळ असं पोळले तुला, बरोबर? हो आता ह्याच्या पुढे तुला गोष्टी सगळी माहितीच आहे तुला, ठीक आहे? नवीन नंबर वरून फोन वगैरे आला तर उचलूच नको त्यांचं, डायरेक्ट ब्लॉक करून टाक, ठीक आहे? हो सर, असल्या गोष्टी पासून लांब राहा, ठीक आहे? ओके ओके।